काँग्रेसमध्ये आता राहुल पर्वाला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. देशातला सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला उभारी देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आता राहुल गांधी यांच्यावर असणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून सूत्र स्वीकारली. बीजेपी के लोग पूरे देश में आग और हिंसा को फैलाने की कोशिश कर रहे हैं और इसको रोकने के लिए पूरे देश में सिर्फ एक शक्ति है, वो है कांग्रेस पार्टी का प्यारा कार्यकर्ता और नेता. यावेळी बोलताना सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालत भाजप सरकारवर हल्ला बोल केला. राजनीति में आने पर उसने एक ऐसे भयंकर व्यक्तिगत हमले का सामना किया जिसने उसको और भी निडर और मजबूत दिल का इंसान बनाया. तर या कार्यक्रमादरम्यान मनमोहन सिंग यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. राहुल जी, we depend upon you to transform that area, that fear of politics, to transform, to sustain the politics of hope which this country needs. काँग्रेस नेतृत्वाची धुरा राहुल गांधींकडे आली आहे. साहजिकच राहुल गांधी यांच्या पुढची आव्हानं मोठी आहेत. देशातल्या अर्ध्याहून जास्त राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तर देशात नरेंद्र मोदींच्या नावाचा बोलबाला आहे. 2019 निवडणुकांना काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेस पक्षाची मरगळ झटकून पक्षाला नवी उभारी देण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.